नमस्कार श्रोते हो, आज आपण रंगछटा लेखिका विना मोये यांच्या कथासंग्रहातील वेगवेगळ्या कथा ऐकणार आहोत पहिली कथा आहे ज्योतिषी आनंद देवकाते एक प्रसन्न ना व्यक्तिमत्व नावाप्रमाणेच हा गृहस्थ नेहमी आनंदी दिसायचा हो गृहस्थच म्हणायला हवे कारण मध्यम वयाचा पंचेचाळीशीचा असेल कुठेतरी नोकरी करीत होता कुठल्याशा चांगल्या कंपनी बऱ्यापैकी वरच्या हुद्द्यावरही होता दिसायला एकदम हिरो गोरा गोमटा काळे भोरकेस विशाल भाल परदेश शिवाय सतत हसरा चेहरा कुणावरही छाप पाडे त्याची त्याचे त्याच्या माणसात मिसळणे मिठास बोलणे यामुळे त्याने बऱ्याचशा लोकांमध्ये आपले एक स्थान निर्माण केले होते अर्थाजनावर व्यतिरिक्त त्याचा एक आवडीचा छंद होता ज्योतिर्विद्या त्या ते विद्याचा त्याला अभ्यास किती होता हे ठाऊक नाही पण समोर येणाऱ्याला तो त्याच्या चेहऱ्यावरूनच त्याचे भविष्य कथन करेल म्हणजे त्याने सांगितलेले भविष्य तंतोतंत खरे झाल्याचा अनुभव त्या लोकांना येईल आणि मग असे अनेक एक, एकाने दुसऱ्याला दुसऱ्याने तिसऱ्याला असे सांगून बरेच लोक त्याच्याकडे आपले भविष्य जाणून घेण्यासाठी जात पण त्याच्याकडे जायचे तर त्याचा पत्ता कोणालाच माहीत नसायचा मग ज्याने त्याचे भविष्य खरे असल्याचे सांगितले आहे त्याच्याच घरी तो त्यांची भेट घ्यायचा आणि त्यांना त्यांचे भविष्य सांगायचा त्याच्या बोलघेवड्या आणि लागवी स्वभावामुळे तो कोणाच्याही घरात सहज प्रवेश मिळवी त्या घरातल्यांपैकीच तो एक होऊन जाई त्याचा ओढा स्त्रियांकडे जास्त त्याच्याकडच्या ज्योतिषविदेमुळे बऱ्याचशा पुष्कळशा स्त्रियाही त्याच्याकडे आकर्षित होत आपल्याने आपल्या माणसांचे भविष्य जाणून घेण्यासाठी अर्थात बऱ्याचशा घरातून त्याला स्वयंपाक देखोलीपर्यंत प्रवेश असेल त्या स्त्रियांमार्फत मग अनेक अडल्याण नडलेल्या स्त्रिया मुली त्याला भेटत तो कधी त्यांच्या चेहऱ्यावरून तर कधी त्यांची पत्रिका बघून त्यांच्या अडचणी काय आहेत ते स्वतःच सांगत असे आणि त्यावर उपायही सांगत असे एवढेच नव्हे तर अशा कित्येकींचे विवाहही त्याने जमवून दिले त्याने जमविलेल्या मुलींचे विवाह चांगल्या घरात त्या जातील त्याने राहिले प्रसंगी त्यांचे कोणी नसेल तर यानेच पुढाकार घेऊन सांग्रसंगीत विवाह लावून द्यावा कोणा मुलीला आई नाही कोणाला वडील नाहीत कोणाला भावभाव जेंचा त्रास आहे तर अशा मुलींचे लग्नाचे बघणारे नाही तर हा आनंद देवकाते तिथे दाहून जायचा आणि त्यांचे लग्न कार्य तडीच नाहीचा हे सर्व करताना तो कुणाकडूनही पैशांची अपेक्षा करत नसेल परंतु ज्यांचे कार्य तो तडीच नाही त्या मुली स्त्रियांनी आपल्याकडे कायम स्नेहसंबंध ठेवावा असे त्याला वाटे मग तो त्यांच्या घरात वेळोवेळी अवेळी मुक्त संचार करी अगदी स्वयंपाक खोलीपर्यंत पर्यंत नेमकं हेच त्या मुलींना स्त्रियांना आवडायचे नाही त्याचा लोचटपणा त्यांना जीव घेणं वाटे मग त्या त्याचा तिरस्कार करीत आणि आपल्यापासून कायम दूर राहण्याची त्याला ताकीद देत असा हा आनंद देवकाते आपल्या जोरावर अनेक मुलींचे संसार त्यांनी पण त्यांच्या आसपास घुटमळणाऱ्या त्या विचाराला एक दिवस त्याच्या मृत्यूची बातमी समजली आणि त्या सर्व स्त्रिया एकत्र जमल्या शोकसभा घेण्यासाठी किती झाले तरी त्या सर्वांचे संसार त्याच्यामुळेच उभे राहिले होते शोकसभेत त्यांनी दोन ठराव मांडले त्याच्या आत्म्याला शांतू लाभ पुढील जन्मात त्याच्या मागे मागे करणाऱ्या स्त्रिया असाव्यात आणि यानेच त्यांना झिड करावे कथा दुसरी खेळण्यांचे कपाट सरिता चल आपण जरा बाजारात जाऊन येऊ सदानंद म्हणाला आणि सरिताला आश्चर्याचा धक्काच बसला इतकी वर्षे झाली त्यांच्या संसाराला आता तर तो आजोबा आजी झाले इतक्या वर्षात सदानंदाकडून वरील व्यक्तिव्य मी प्रथमच ऐकत होती खरेदी वगैरे आपले काम नाही अशा आविर्भावात तो नेहमीच वागला होता प्रसंगी तो नेहमी तिला तसे बोलूनही देखील दाखवायचा तिने केलेल्या खरेदीवर नेहमी टीकास्त्र सोडायचा या अशा खरेदीची काय जरुरी होती असे म्हणून तिचा हिरमोडही करायचा एरवी देखील त्याने घरातील प्रत्येक मोठ्या खरेदीवर बारीक लक्ष असायचे आणि कोणत्याही खरेदीवर दे तो कधीही खुश नसायचा ना उलट नाखुशच असायचा स्वतःसाठी तर तो कधीच काही खरेदी करायचा नाही इतरांसाठी देखील तो कधी काही घेतलेला तिला आठवत नव्हते तिच्यासाठी पत्नी म्हणूनही त्याने कधी काही घेतले नव्हते असे असताना आता ह्या वयात त्याने असे सहज चल आपण जरा बाजारात जाऊन येऊ असे म्हणणे म्हणजे तिला चकित करणारेच होते आश्चर्याच्या धक्क्यातच ती त्यांच्याबरोबर लगेच तयार होऊन निघाले तर तिला पुन्हा आश्चर्याचा दुसरा धक्का सदन सरळ तिला घेऊन एका चांगल्या स्टीलच्या कपाटाच्या शोरूममध्ये गेला तिथली मोठ्या साईजची नवीन मॉडेलची कपाटे पण होऊ लागला त्याला तिजोरी नसलेले आसला नसलेले एक कपाट त्याने पसंद केले किंमत सुमारे पाच हजाराच्या दरम्यान आपण हे कपाट घ्यायचे असे म्हणून तिथल्या तिथे त्याने ते ऑर्डर देऊन घरपोच करायला सांगितले तिला कळेच ना हे काय चालले आहे न राहून तिने विचारले देखील अहो कुणासाठी हे कपाट घेताय घरात दोन गोदरेज गोदरेजची एक लाकडी कपाट आहे ना त्यावर ते त्याने उत्तर दिले होते मुलांसाठी म्हणजे नातवंडांसाठी त्यांची खेळणी ठेवायला उत्तर ऐकून सरिताला त्यावेळी खूप हसू आले होते तिच्या मनात विचार आला हे काय कारण आहे कपाट घेण्याचे पण मागवून तिला पटले कपाट आणल्याबरोबर सदानंदने सुषमाला सुनीला हाक मारून सांगले सुषमा हे कपाट आणले आहे यात मुलांची खेळणी ठेवायची सरिताने पाहिलं तर सुषमा आठ वर्षाच्या शिरीष आणि दोन वर्षाची नात चित्रा देखील भराभर द्या दे दोघांची खेळणी कपाटात भरू लागली अर्ध्या तासात कपाटातील खण खेळणी त्यांचे बॉक्स यांनी पार भरून गेले सरिताच्या मनात आले खरेच गरज होती या कपाटाची आपल्या कसे लक्षात आले नाही इतके दिवस ही सर्व खेळणी एका मोठ्या प्लॅस्टिकच्या बादलीत आणि मोठ्या प्लॅस्टिकच्या पिशव्यातून मुले भरून ठेवत होती असा कसे स्वतःचे घर मिळाले त्या खेळण्यांना असाही विचार सरिताच्या मनात आला ह्या गोष्टीला चार वर्ष होऊन गेले आणि आजच बिछाण्यावर पडल्या पडल्या ती गोष्ट आपल्याला पुन्हा पुन्हा का आठवते याचा सरिता विचार करू लागली बरेच मागे ती भूतकाळात गेली लग्न झाल्यानंतर वर्षभरात सदानंद एक दोनदा तिला म्हणाला होता माझ्या आईवडिलांनी माझे कधी लहानपणी साधे साधे कौतुकही केलेले नाही कधी मला एखादे खेळणे घेऊन दिले नाही की कधी शाळेत गेल्यानंतर शाळेच्या ट्रिप बरोबर देखील पाठवले नाही सरिता त्यावेळी त्यांना म्हणाली होती अहो तुमचे बाबा एकटे कमावणारे म्हणून त्यांना जमले नसेल तसे नाही सदानंद त्यावर बोलले होते मूल म्हणून माझी कोणतीच आवड त्यांनी पाहिली नाही ती दोघंही त्यांच्याच आवडीनिवडी पूर्वत वागलेले आहेत त्यांना हवी तशी अशाच अर्थाने सदानंद अधूनमधून नेहमी बोलत असे अर्थात तिच्या एकटीकडे आई वडिलांच्या समक्ष कधी बोलायचा नाही सरिताही त्याच्या अशा बोलण्याकडे दुर्लक्ष करी सदानंदला एक मोठा भाऊ होता त्याचा विवाह झालेला होता त्याला दोन मुले होते तो वेगळा राहत होता तिच्या लग्नाच्या वेळी तिला हे माहीत होते तिला वाटलं होते की जागा लहान म्हणून तो वेगळा राहत असेल शिवाय तो कुठल्या तरी कंपनीत अधिकाऱ्याच्या जागेवर होता तर त्याला कंपनीत फ्लॅट मिळाला होता हे कारण असावे असेच वाटले होते पण तिच्या लग्नानंतर तिच्या लक्षात आले तिची जाऊ आणि धीर तिच्या सासू सासऱ्याला जवळ करीत होती त्यांनी लांबच राहावे किंबहुना दुसऱ्या मुलाबरोबर म्हणजे सदानंदाबरोबरच वर त्यांनी राहावे त्यांचे वागणे असे हळूहळू तिच्या हे लक्षात आले की सुरुवातीला तिची जाऊ या घरात राहिली पण तिच्या सासूने तिला आतोनाच त्रास दिला आणि म्हणूनच तिला ती आता जवळ नको होती तसे तर सरितानेही भरपूर सासरवास सहन केला होता पण सरितानी सदानंद त्यांच्या आईवडिलांना दूर करणार नव्हते त्यांना आपले त्यांच्या बाबतचे कर्तव्य करायचे होते काही झाले तरी ते सासू सासरे आहेत म्हणजे सदानंदाचे आई वडील आहेत त्याच्याकडून आपण कोणती अपेक्षा करण्यापेक्षा आपण त्यांच्याविषयीचे आपले कर्तव्य पाड पाडले पाहिजे ह्या गोष्टीला सरिताने नेहमी महत्व दिले आणि सासूने दिलेला त्रास देखील सून म्हणून आपण सहन करायला पाहिजे हेच सूत्र तिने मनाशी धरले पती बरोबर त्याच्या घरच्यांनाही आपण आपले मानले पाहिजे तसे वागले पाहिजे आचरणात आणले पाहिजे या मताची सरिता आणि तिने त्या अंमलातही आणले होते सासरे त्या मानाने लवकर गेले पण सासूचा खाष्टपणा तिने तब्बल अठरा वर्ष सहन केला सदानंदला वडिलांचेही भरपूर प्रेम पण ते त्या मानाने लवकर गेले स्वतःची बायको चांगलीच खाष्ट आहे आणि ती तिच्या सुनांना चांगलीच छळते त्या गोष्टीची त्यांना जाणीव होती म्हणून एक सून लांब राहते हे सर्व ते जाणत होते किती झाले तरी ती त्यांची बायको होती तिची काळजी त्यांना त्यांच्या अखेरीस लागून राहिले त्यांनी सदानंदकडून आईला मी कधी दूर करणार नाही असे वचन देखील घेतले ह्या सर्व परिस्थितीमुळे सदानंद सरिता सासूला दूर करू शकत नव्हते सदानंदला सरिताची सहनशक्ती कळत होती आणि सदानंदावरील प्रेमापोटी तिने सर्व निभावून नेले तरी देखील सदानंदला जाऊन दोन वर्षे होतील आणि आजच त्या खेळण्यांच्या कपाटाची आपल्याला का आठवणी धाय हा विचार सरिताच्या मनात आला आणि तिला आठवले सदानंद त्यावेळी सांगायचा माझे कोणतेही हट्ट माझ्या आईवडिलांनी पुरवले नाहीत लहान म्हणून माझे कधी लाड केले नाही एखादे खेळणे देखील मला कधी आणलेले नाही आणि विचार करता करता सरिताला एकदम आठवण झाली जाणवले की अरे म्हणून तर सदानंदचा सभास अमित भाषी एकलकोंडा आणि कंजूस बांधला नसेल आणि आजोबा झाल्या नातवंडाचे खेळ बघून सदानंद सोडून इतरांनीच त्यांच्या नातवंडांना एवढी खेळणी घेतलेली होती त्याला असे वाटले असेल का आपल्याला नाही घेतली कोणी खेळणी लहानपणी तो सलमानात ठेवूनच कधी एखादे खेळणे घेतले नाही त्याने नातवंडासाठी आणि इतरांनी त्यांना दिलेली एवढी खेळणे बघून आता त्याला असे वाटले का की निदान ती ठेवण्यासाठी आपण त्यांना एखादे कपाट घेऊन देऊ कथा तीन शॉर्टकट नेहमीची मी पाहत असलेली एपिसोड संपली आणि टी व्ही चालूनच राहिली आता क्राईम ब्रांचची स्टोरी सुरू झाली होती एरवी मी ती सिरियल पाहत नाही तो खून खराबा हाना माऱ्या रक्तपात नको वाटते ते पाहिला टी व्ही बंद करेपर्यंत सिरियल सुरू झाली होती नेहमीपेक्षा जरा वेगळे कथानक वाटले म्हणून टी व्ही चालूच ठेवला खेडेगावातील गोष्ट होती एक बाई तिच्या तीन मुली मागोमागच्या मोठीचे लग्न झालेले तिला दोन मुलं असतात साधारण पाच ते आठ वर्षाच्या दरम्यानचे मधली मुलगी लग्नाला आलेली म्हातारी तिच्या लग्नाच्या काळजीने मोठ्या मुलींकडे व जावयाकडे बोलते त्यांच्याकडे तिच्या लग्नाचे पाहण्यासाठी बोलते ही सर्व माणसं एकत्रच राहतात इथपर्यंत हॉटेलमध्ये कसल्या तरी कामाला असतो म्हातारी आई आणि मोठी मुलगी सर्व चालत म्हणजे ती मुलगी आणि आई यांच्या संगणमताने घर चालते म्हातारीचे म्हणणे असे की आपली आवक कशी बेताची म्हणून आपण सर्व एकत्र राहिलो तर खर्चाची तोंड मिळवणी व्यवस्थित होईल तर ते पटल्यामुळे की काय सर्व एकत्र असतात घर बऱ्यापैकी आनंदात असते पण म्हातारीचे चित्त दुसऱ्या लेकीच्या लग्नाच्या काळजीने ठिकाणावर नसते ती आपल्या ना, नाट नाटवंडासमोरच आपल्या लेकीला नवरा पाहण्याचा आग्रह मोठ्या मुलीजवळने जावयाजवळ धरते मोठा नातू जेमते माठ वर्षाचा त्याला काय कळते लग्न म्हणजे काय तो म्हणतो माझ्या बाबांबरोबरच लग्न करून टाकणं मावशीचं इकडे तिकडे कशाला कुठे बघायला पाहिजे त्या मुलाचे उद्गारच ती म्हातारी मनात गोळवत राहते मोठ्या मुलीलाही ते योग्यच असल्याचे सांगते ती म्हणते बघ अक्का किती चांगलं होईल आपण सगळे इथेच एकत्र राहू खर्च देखील आवाक्यात राहील ती अक्का म्हणजे मोठी मुलगी देखील त्या गोष्टीला नकार देते आपल्या नवऱ्याचे मन दुसऱ्या लग्नासाठी आपल्या बहिणीबरोबर करण्यासाठी तयार करते स्वतःच्या हाताने नव्या नवरीला सजवते त्यांना मुंडावळ्या बांधते काहीच असं नाटक नाही तिला स्वतःच्या नवऱ्याला भोल्यावर चढवताना ते सर्व बघताना कमालीचे आश्चर्य वाटत होते आपली बायको समोर आणि नवरा देखील अस कसा मेहुनीच्या गळ्यात माळ घालतो आणि ती म्हातारी आई आपल्या दोन्ही मुलींना एकच नवरा करून देणारी कुठल्या हाडा आहे ही माणसं असं हे अनेक विचार माझ्या मनात आले तितक्यात सिरियल सिरियलचा भाग संपला आणि उर्वरित भाग उद्या असे वाचले ही कथा क्राईम स्टोरीमध्ये का दाखवली ही उत्सुकता मला होती आणि म्हणून दुसऱ्या दिवशीचा भाग मला पाहायचा होता एक गोष्ट पहिल्या भागातली सांगायची राहिली आपण शहरातली माणसे घटना घडून गेल्यानंतर त्यासंबंधी कोर्ट कचऱ्या कर करतो ही कथा एका खेड्यातली पहिल्या भागामध्ये असेही दाखवले होते की त्यांचे हे दुसरे लग्न करायचे घरात ठरल्यानंतर गावच्या पंचायतीसमोर ह्या नवरदेवाला उर्फ जावई बापूला उभे करण्यात आले होते पंचायतीतील सदस्यांनी त्याला विचारले होते की तोनी बायकांना समान वागणूक व पत्नीचा सारखा दर्जा देणार का बस एवढेच अर्थात त्याने होकारारती कबूल केले आणि सर्व लग्न संमतीने झाले पुढे काय झाले आता नवीन लग्न झाले म्हणजे ती दोघं नवी नवरा नवरी नव्या नवरीचा नव्या, नव्या, नव्या दमाने आस्वाद घेणार तो एकाच ठिकाणी दोघीजणी बहीण झाली तरी आता ती तिची सवत होती पूर्वीचा तिचा समजूतदारपणा पार नाहीचा झाला आणि सवती मत्सराने डोकं वर काढले सुरुवातीला ती आतल्या आत घुमसू लागली मग डोळ्याआड मसनपाड असे म्हणून तिने तिथेच वेगळे भिराड केले ती आणि के तिची ती दोन मुलं तिचा पती आता त्याच्या नवपरिणित वधूतच मजगुल राहू लागले त्याला पहिल्या पत्नीची आणि मुलांची देखील आठवण येईना अर्थात पहिल्या पत्नीचा जळफळाट वाढला दोन्ही संसार चालवताना त्या वई बापूंची ससे होळपट होऊ लागली पर्यवसन मोठ्यांच्या तांडवात होई त्या मानाने नवी नवरी समजूतार होती तिने एक दिवस पती राजांना सांगितले आजपासून रात्रीचे त्या घरात जायचे इथे थांबायचे नाही मोठीचा सर्व चांबूलपणा नष्ट झालेला ती अदवा तदवा बोलायची ते त्रास चुकवण्यासाठी हा तिथे न जाता दारूच्या गुत्त्यावर जातो त्याचवेळी मोठीचा मुलगा धाकट्या मावशीची काहीही तरी तक्रार आईजवळ करतो निमित्त घेऊन ती तावा तावाने मधलीला जाब विचरायला येते जोरजोराने दारावर धडका मारत मधलीला म्हणजे आपल्या सर्व सवतीला शिव्या घालून नवऱ्याला पटकवल्याबद्दल धमकावत तितक्यात धाकटी मुलगीमध्ये येते व भाऊजी रात्रीच तुझ्याकडेच गेले आहेत असे सांगते मोठीच्या डोक्यावर परिणाम झालेला असतो तर ती त्या धाकटीलाच आडवे पाडते आणि तिला लाथांनी अक्षरशः वाटेल तसे तुडवते परिणामी त्या धाकट्या बहिणीचा त्यात अंत होतं मोठीची खुनी म्हणून तुरुंगात रवानगी होती हे सर्व पाहिल्यावर असे वाटले त्या वृद्धेने घर खर्च मर्यादित राहावा कुटुंब एकत्र राहावे दुसऱ्या मुलीसाठी वेगळा खर्च नको करायला अशा प्रकारचे जे विचार केले तसेच त्या मोठ्या मुलीने आईचे म्हणणे उचलून धरले आणि आपल्या जीवनाची रांगोळी करून घेतली असे प्रकार खेडेगावातच चालत असतील पंचायतीने देखील त्यांना संमती दिली इथे दिव्या प्रतिबंधक कायदा कुठे गेला आमचे एक लेखक मित्र आहेत ते वृत्तपत्रामधून पत्रलेखनाचे काम करतात त्या पत्रामधून ते अंधश्रद्धा बुवाबाजी अशा प्रकाराबद्दल पोड तिडकीने लिहितात खेळातल्या ह्या प्रकाराबद्दल त्यांना शहाणे करण्याचे काम कोण करणार संसारात शॉर्टकट शोधताना एकीचा मृत्यू झाला आणि दुसरीला तुरुंगाची वाट धरावी लागली जन्मभराची पुढची कथा आहे संचित कितीतरी वर्षांनी अचानक सुमेधा भेटली साहजिकच बऱ्याचसा असलेल्या गोष्टींचा निचरा झाला एकदम कुमुदने विचारले अगं ताईची काय खबर कशी आहे ती सुमेधा गंभीर झाली म्हणाली अगं ती आताशा मृदुलाकडे तिच्या मुलीकडे चेंबूरला असते तू एकदा तिच्याकडे निदान फोन तरी कर बघ बोलते का अगं पुष्कळदा ती विचारमग्न असते कधी कधी एकटक लावून बसते कधी कधी कोणाला ओळखत देखील नाही ताईची अशी परिस्थिती ऐकून कुमुदला खूपच वाईट वाटले कुमुदने लागलीच मृदुलाचा फोन नंबर घेतला आणि घरी गेल्यावर फोन लावला मनात धाकधुक होती कशी असेल ताई फोनवर येईल का मला ओळखेल का इतक्यात फोन लागला मृदुलाच फोनवर आले कुमुदला ती तशी ओळखत नव्हती म्हणून कुमुदने स्वतःची ओळख दिला दिली आणि ताईची चौकशी करून तिला फोन देण्यास सांगितले तरी देखील मृदुला म्हणालीस आई सहसा कुणाशी बोलायला तयार नसते बहुतेक ती कुणाला ओळखत देखील नाही कुमुदने नेट धरून सांगितले प्लीज दे ना जरा फोन आईला आणि हे बघ तिला सांग कुमुद देशपांडेचा फोन आहे तिला तुझ्याशी बोलायचं आहे बघ ती ओळखेल मला कुमुदची अजिजी पाहून की काय कुणास ठाक मृदुलाने फोन ताईला दिला हॅलो कोण कितीतरी वर्षांनी ताईचा आवाज कुमुदने ऐकला एरवी तिला तो आवाज ओळखता आला नसता हॅलो ताई मी कुमुद बोलते आहे कुमुद देशपांडे ओळखलेच का क्षणभर शांतता दाट स्तब्धता साहजिकच आहे इतक्या वर्षानंतर आणि अशा परिस्थितीत ताईचा फोन लावलेला तिची अवस्था काय झाली असेल याची थोडी तरी कुमुदला कल्पना होतीच कुमुदची स्थिती गो थोडीशी गोंधळली ताई मला ओळखेल का काय वाटेल तिला माझे नाव ऐकून अशा विचारात कुमुदचा एक गोंधळ उडालेला होता तेवढ्यात हो ओळखले मी कुमुद ताईचा आवाज आला तिने आपल्याला ओळखलं याचा कुमुदला आनंद झाला मग दोघी थोडेच मनापण मनापासून बोलल्या ताईकडून अधिक बोलण्याची अपेक्षा कुमुदला नव्हतीच आणि आपण स्वतःही तिला अधिक बोलून त्रास द्यावा असे कुमुदला वाटले नाही तिने दोनदा ताईला फोन केला दोन्ही वेळा ताई तिच्याशी खूप चांगली बोलली तिला बरे वाटले फोन केल्यामुळे असे कुमुदच्या लक्षात आले दुसऱ्या वेळी तर ताई चक्क तिला म्हणाल ये राहायला ये ना दोन दिवस खूप बोलूया ताईमधला हा फरक पाहून कुमुदला आनंद तर झालाच होता पण आश्चर्य वाटलं होते कारण ताई ज्या परिस्थितीतून गेली होती त्या वेगवेगळ्या विचित्र परिस्थितीमुळे ताईची अवस्था किती केविलवानी झालेली होती याचा अंदाज कुमुदला होता सर्वांनी तिच्या सद्य परिस्थितीचे वर्णनही केले होते हो की ती कुणाशी बोलत नाही कोणाला ओळखत नाही विचारले असता एकटक बघत बसते वगैरे तर तिच्यातील तिच्या बोलण्यातील हा फरक कुमुदला चांगलाच आनंदाचा धक्का देऊन गेला तो धक्का ओसरायच्या आतच कुमुदने मनोमन ठरवले की आपण खरोखर ताईकडे जायचे तिने म्हटल्याप्रमाणे दोन दिवस राहायला खूप गप्पा मारायला त्याने तिच्या दुःखावर जर फुंकर मारता येत असेल तर किती छान होईल आणि ताईचेच विचार कुमुदच्या मनात घोळू लागले खरं तर सुमेधा आणि कुमुद बरेच्या बरे मैत्रिणी ताई सुमेधाची मोठी बहीण त्या दोघींपेक्षा ताई जवळजवळ चौदा वर्षांनी मोठी ताईच्या मागचे दोन भाऊ नंतर सुमेधा आणि अजून धाकटी बहीण विनिता दोन्ही घरं अगदी जवळजवळ जर कुमुदचे सारखे त्यांच्याकडे जाणे होई आणि त्यांची घरातील सर्व परिस्थिती तिने अगदी जवळून पाहिलेली कुमुदचे वय त्यावेळी सहा वर्षाचे असावे नुकतेच ते तिथे राहायला आलेले सुमेधाचे बिराड आधीपासूनच होते सुमेधा आणि कुमुद बरे बरे छा तर कुमुद बहुतेक जाता येता सुमेधाकडे जायची कुमुद सुमेधाची चौकशी बाहेरूनच करायची कारण सर्वांच्याच तशा दोन दोन खोल्या होत्या त्या सुमेधाकडे बाहेरच्या खोलीत शिवण शिवणकामाचा प्रसार असे जाण्याला देखील रस्ता नसे कुमुदला आठवते त्यावेळी सुमेधाची आई शिवणाच्या पाय मशीनवर बसलेली असायची आणि ऑफिस टाईमप्रमाणे सकाळी दहा ते संध्याकाळी पाचपर्यंत तिच्या सतत त्या मशीनवर बसून शिवणकाम चाले तिच्या जोडीला त्या शिवलेल्या कपड्यांना हात शिलाय करणे त्यांना बकाज बटन करणे इत्यादी काम ताई सुमेधाची मोठी बहीण सर्वात मोठी असल्यामुळे ती सर्व भावंडे तिला ताई म्हणत म्हणून कुमेद ही तिला ताईच म्हणे का कोणच ठाऊक पण कुमुदला ताई खूप आवडायची तिला वाटायचं ही ताई आपल्या आईला किती बरोबरीने मदत करते ताईचे वागणे बोलणे दखेल अतिशय प्रेमळ आणि मृदू असे सुमेधाला बोलवण्यासाठी कुमुद आणि इतर मुली त्यांच्याकडे जात तर ताई त्या सर्वांशी इतक्या प्रेमाने आणि गोड बोले की कुमुदला तर पुष्कळदा ताईलाच भेटण्यासाठी त्यांच्याकडे जावे असे वाटेल तर अशी ही ताई पण ताईचं दुर्दैव तरी किती कुमुदला आठवते त्यानंतर ता दोन एक वर्षच गेली असतील आणि सुमेधाच्या ताईची आणि त्या सर्व भावंडांची अतिशय प्रेमळ मूर्ती अशी त्यांची आई दैवाने ताई त्या सर्वांपासून ओढून नेली कायमची त्यावेळी त्या भावंडात सर्वात लहान होती विनिता चार वर्षाची सर्व घराचा भार आता ताईवर एकटीवर पडला त्यांचे वडील कुठेतरी नोकरीला असावेत तसेच त्याच सुमारा तिच्या मागचा भाऊ तोही नुकताच नोकरीला लागलेला दुसरा भाऊ सातवी आठवीत असा होता सुमेधा तिसरीत आणि धाकटी विनिता केवळ वर चार वर्षाची तर ह्या सर्वांची जबाबदारी म्हणजे त्यांच्या खाण्यापिण्या पिण्याच्या पीने व्यवस्था त्याच्या अनुषंगाने येणारी सर्व कामे ही ताईकडे आली हे सर्व लिहायला दोन वाक्यात किती सोपे आहे पण ते सर्व करणाऱ्याला कोणत्या दिव्यातून जावे लागते हे त्याचे तो जाणे त्यानंतर किती वर्षांनी मी ताईला पाहत होते वाटेले आलेल्या सर्व जबाबदाऱ्या ताई बिन तक्रार आणि पुन्हा हसत मुखाने पार पाडित होते कुमुद म्हणते माझा तर ती आदर्श होती स्वतःचे तारुण्य बाजूला ठेवून स्वतःचा कोणताही स्वतंत्र विचार न करता त्यावेळी ताई आपल्या सर्व भावंडांची आणि वडिलांची देखील आईच झाली होती आपल्या समाजाची देखील काय गंमत असते दादा नोकरीला लागला आणि त्याला ला मुली सांगून येऊ लागल्या त्यांचे वडीलही त्याच रस घेऊ लागले म्हणजे घरात सून आणायला ते तयार होते दादाही जणू गुडघ्याला बाशिंग बांधून तयार कोणालाही ताईची आठवण झाली नाही तिलाही सासरी पाठवावी असे कोणाच्या मनात आले नाही ताय तर काय त्यागाची तिला जशी सवय झाली होती आपल्यासाठी कोणी काय करावे हे तिच्या लेखी नव्हतेच जणू आपण मात्र दुसऱ्यांचे सतत करत राहावे हेच तिचे ब्रीत पण यावेळी दैवाला तिची बाजू घ्यावी असे वाटले थोडे तरी सुखाचे दिवस ताईला दाखवावे आणि निय असे नियतीला तिला वाटले घरात नवीन आलेल्या सुनेतला दादाच्या बायकोलाच ताईची सासरी पाठवणी करावी असे वाटले आणि तिने ताईसाठी वर संशोधन स्वरात सुरू केले आणि चारसा महिन्यात ताईच्या भाऊजाईने ताईच्या ताई लग्नाचा बार ओढून दिला त्यांच्या घरातील आणि आजूबाजूच्या लोकांना देखील त्या घटनेचा आनंद झाला कुमुदला आणि तिच्याबरोबरच्या सुमेधाच्या मैत्रिणींनाही खूप आनंद झाला त्यांची देखील ती ताईच होती लग्न उशिरा खरे पण गोविंदराव ताईचे अगदी सज्जन शांत स्वभावाचे ताईच्या स्वभावाशी जुळनाळे त्यामुळे पंचवीस वर्षे संसार सुखाचा झाला मिळकत कमी होती पण ताईचा स्वभाव कोंड्याचा मांडा करण्याचा त्यामुळे समाधान होते तेवढ्या काळात त्यांच्या संसारवेलीवर दोन आपत्तीही जन्माला आली मोठी मृदुला आणि तिच्या मागचा शिरीष सुख सुखाचा संसार होता ताईला मृदुलाचे शिक्षण आणि होता होता तिचा विवाह झाला तिच्या संसारात ती खुश होती शिरीष इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग झाला त्या दरम्यान गोविंदरावांनी प्रॉविडंट फंडातून कर्ज काढून वन रूम किचनचा एक ब्लॉक घेतला होता जुनी जागा दोन खोल्यांचीच पण पाण्याचा त्रास म्हणून शिरीष ताई आणि गोविंदराव नवीन जागेत राहायला गेले होते दोन्ही जागा तशा लहानच म्हणून जुनी जागाही गोविंदरावांनी असू दे म्हणून तशीच ठेवली होती दरम्यान शिरीषला एक मुलगी सांगून आली आई वडिलांनी मुलीचा एक भाऊ अशी ती माणसे यांना बरी वाटली मुलगी पसंत पडली आणि दोघांच्या संमतीने लग्न झाले लग्नानंतर त्या मुलीने आपले रंग दाखवायला सुरुवात केली उठसूट भांडण उकडून काढायला लागली सासू सासरे नवरा कोणाची पत्राच ठेवी घरातली शांतीच त्या मुलीने नष्ट केली गोविंदरावांना वाटले की तिला सासू सासरे जवळ नको असेल तर राहू दे सुखाने दोघांना स्वतंत्र त्यांनी शिरीषला त्यांच्या पूर्वीच्या जागेत त्या दोघांनी राहावे असे सुचवले त्यांचा राजा राणीचा संसार या दोघांनी तिथे थाटून दिला त्याने सुखाने राहावी एवढीच त्या दोघांची इच्छा होती पण त्या भांडकुडळ कजाक मुलीने शिरीषलाही तेथे ते सुख लागू दिले नाही नेमाने त्याला कशावरून तरी त्रासच द्यायचा आणि शेवटी त्याच्या आई वडिलांवर घसरायचे हे नित्याचेच झाले शिरीष दिवसातून एकदा तरी आई वडिलांकडे यायचा थोडा वेळ त्यांच्या प्रेमाळ सहवासात राहायचा तेवढेच त्याला बरे वाटायचे त्यांना त्रास नको म्हणून तो काही सांगत नसे पण त्याचा उतरलेला चेहरा त्या दोघांना सर्व काही सांगून जायचं बिचारी अपले तेसे तेना करनार ती दोघं आपल्या लाडक्या शिरीसला तसे पाहून त्यांना खूप दुःख कारण करणार काय ती तिघाही जात्या सात्विक वृत्तीची त्यांनी तिच्याबाबत कोणताही प्रतिकारात्मक पवित्रा घेतला नाही तशात शिरीसला मुलगा झाला त्या मुलाच्या पावलाने आपल्या घरात आता आनंद नांदेल असे त्या तिघांना वाटले सारी का कुठल्याशा बँकेत नोकरीला होती चांगली पदवीधर होती हुशार होती पण घरात हा असा स्वभाव तुसडा माणूस घाणा आई झाली तरी सुधारली नाही काही बदल झाला नाही तिच्यात ताई गोविंदराव आणि शिरीष यांनी आपल्या परीने खूप प्रयत्न केले की जेणेकरून तिला समाधान मिळावे पण व्यर्थ सकाळी कामावर जाताना शिरीष उन्मेषाला आपल्या मुलाला आपल्या आई आणून सोडेन तर शाळेत देखील ते, ते जवळ घातले सकाळपासून संध्याकाळपर्यंत उन्मेष आजी आजोबांकडे असे शाळा त्याचे पिणे जेवण सगळं आजी आजोबा करत होते संध्याकाळी परत शिरीष त्याला त्याच्या घरी घेऊन जाय पुष्कळजा शिरीषाचेही जेवण ताईकडेच राहायचे सारी नोकरीखेरीज घरात काय करत होती देवजाने आपल्या मुलाचे सर्व आपले सासू सासरे करतायत तर तिने आनंदात राहावे त्या तिघांना ती, ती छळायलाच त्या घरात आली होती दिवसेंदिवस शिरीषाची पत्नी आणि प्रकृती मनस्तापने खंगली होती एवढेसे तोंड करून तो ताईकडे बसायचा पुष्कळ सांगायचा नाही काय त्याला अपराधी वाटायचे त्या मुलीशी लग्न करून जाणे त्याने मोठाच अपराध केला होता तिच्या स्वभावाचा सर्व त्रास तो भोगत होता साध्या सरळ स्वभावाच्या माणसांच्या हेच चुकते का दुसऱ्या कोणी अशा मुलीला लांबच ठेवले असते पण त्या तिघांच्या बाबतीत उलटा प्रकार तिच्यामुळे त्याच तिघांना कोणतीही चूक त्यांची नसताना एकमेकांना फक्त मनस्ताप भोगणे प्राप्तच केले होते कधीतरी यांचा शेवट होणारच होता तो तसा झाला पण कसा एक दिवस नेहमीप्रमाणे शिरीस ताईकडे आला आणि तिच्या पायांवरच कोसळला तिने त्याला गदा गदा हलून विचारले अरे शिरीष उठ ना काय झाले सांग चक्कर आली का रे शिरीषची काहीच हालचाल ना गोविंदराव गोंधळून गेले त्यांनी डॉक्टरांना फोन लावला दहा मिनिटात डॉक्टर आले शिरीष त्यांच्या पायावर कोसळला तोच गतप्राण झाला होता बापरे कोमुदलं हे समजले तेव्हा तिची देखील अवस्था किती विचित्र झाली मग प्रत्यक्ष त्यावेळी ताई आणि गोविंदरावांना काय झाले असेल पण एवढ्यावरच ताईचे दुर्दैव थांबले नव्हते दिवस पूर्ण होईपर्यंत ती महामाया सारिका उन्मेषाला घेऊन ताईकडे राहिली लोक भेटायला येईल तोपर्यंत शोकाकुल असल्याचे नाटक केले आणि नंतर ताईच्या गोविंदरावांच्या दुःखाचे तिला काही देणे घेणे नव्हते दिवस संपेपर्यंत ती घरी राहिली नंतर ती बँकेत तिच्या कामावर झाली मुलाला ताईच्या ताब्यात पण फक्त त्याचे सर्व करण्यासाठी म्हणजे ताईने आणि गोविंदरावांनी करायचे त्याचे जेवण खाण पाहायचे जणू त्यांचे ते, ते कर्तव्यच होते अशा थाटात आणि भाषेत ती त्यांना बोलायची नंतर तर ती त्यांच्या जागेत हिस्साही मागू लागली गोविंदरावांना हे सर्व असह्य झाले ताईची ओढा तानाही त्यांना पाहावेना खेरीज पुत्राच्या मृत्यूचे दुःख कुठल्या जन्माचे वैर साधायला आली होती ती ठाव त्या वृद्ध दाम्पत्याला ती कोर्टात जाण्याची धमकी देऊ लागली आणि खरेच जागेच्या मालकीसाठी तिने कोर्टबाजी केली तेवढेच बाकी राहिले होते गोविंदरावांनी मग मात्र आपल्या मेवण्याची मदत घेतली त्यासाठी त्यांनाही अर्थात वकील करावा लागला त्या सर्व कोर्टाच्या खटल्यात गोविंदरावांनी आपल्या दोन्ही जागा विकल्या सूड उगवणाऱ्या सुनेला हिस्सा दिला आणि उरलेल्या पैशात दूर उपनगरात एक फ्लॅट आपल्या मुलीच्या जवळ घेतला म्हातारपणी आणि गोविंदरावांनी इहलौकीची यात्रा संपवली जबरदस्त आघाताने ते खचले होते ताई आणि गोविंदराव यांची तशी उशिराच लग्न बाट बांध बांधली गेली मधली काही वर्षे तशी बरी गेली तोच काळ ताईच्या जीवनाचा सुखाचा ठरला आयुष्याच्या ह्या संध्याकाळी ताईवर आतोनात प्रेम करणारे तिच्या पोटचा गोळा तिच्या पायाशी येऊन हातबल होऊन कायमचा निघून गेला काय हा दैव दुर्विलास आणि आता जीवनाचा जोडीदार सोडून गेला आता मृदुलाने ताईची आणि आपली अशा को दोन्ही जागा विकून मोठी जागा घेतली आहे तेथे ती, ती गरजू स्त्रियांच्या लहानग्यांना सांभाळायचे काम दुपारपासून संध्याकाळपर्यंत कर करते ताईमधून मधून त्या लहाण्यांकडे कधी मायेने तर कधी शून्य नजरेने पाहते तिला त्यांच्यात आपला लहानगा शिरीत दिसत असेल का धन्यवाद